पावन खंडित काय झालं माहिती आहे? लढाई झाली. कोणाची? बाजीप्रभूला शिवाजी महाराज लढले होते. राजांना सांगाले की बाळींसाठी एक विहीर बांधायला. मित्रांनो, कामापन यांच्या घरी म्हणजे आनंदा शिंदे आंबेवाडी या ठिकाणी केला होता. आणि आता आपण पावनखिंडीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतोय. आजपासून इकडं आपल्याला जायचं आहे. आता या मार्गानं आपण मार्गक्रमण करणार आहोत. मावशी चला, धन्यवाद. हा पहा नाश्त्याची लाईन. आणि पूर्वी राजेशाही जशा छावण्या पडायच्या तसं या गावाला, या गावात वातावरण तयार झालेलं आहे. वेळेला काय झालं तुमच्या? नाश्ता करून आपण हे आंबेवाडी गाव सोडलंय. हे बघा आंबेवाडीच हालत. आंबेवाडी गावातून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज 4 महिने पन्हाळ्यात अडकून पडले होते. परंतु महाराज या 4 महिन्यात या वेढ्यातून सुटण्याबरोबर सुखरूप ठिकाण, सोबतचे मावळे, त्या भागाची भौगोलिक परिस्थिती या सर्वांचा अभ्यास करत होते. ते या पावनखिंडीच्या भौगोलिक परिस्थितीवरून लक्षात येते. कारण महाराजांनी आजवर सर्व मोहिमा पूर्ण नियोजनबद्ध केल्या आहेत. म्हणजे बघा, आवश्यक आहे तिथे घोडदळ, पायदळ, तसेच या पावनखिंडीत पूर्वनियोजित बांधळ वापरले. हे बांधळ म्हणजे बांधल सेना. हा रस्ता येण्याचा ही इथं कोण आहे आणि समोर आपल्याला जायचं आहे. कोणतं गाव आहे? कळकेवाडी. आता आंबेवाडीतून कळकेवाडी लागते. काय नाव तुझं? दर्शन. दर्शन कुठून आला? कराड. कराड, प्रॉपर कराड. अडवले नाव लिफ्ट दिली होती. पहिल्यांदाच आलाय? नाही, दुसरी बार. कसं वाटतंय? भारी वाटतंय. तुझ्या शाळेचं नाव काय? अकॅडमी पब्लिक स्कूल कराड. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ. आता रिंगेवाडीमध्ये पोचलो आहे आपण. रिंगेवाडीतून अजून पुढं जायचं आहे आपल्याला. बरंचसं कालच्या एवढं अंतर आहे. एका पाठोपाठ एक गावं लागत आहेत. जंगल, झाडी, डोंगर, दरीखोऱ्यातून बराच अंतर आपण पार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाटेने मार्गक्रमण केलं होतं विशाळगडाकडे जाण्यासाठी, त्याच रस्त्यानं आपण आता जातोय. पावनखिंड म्हणलं की आजवर फक्त एकाच वीराचं नाव आपल्या समोर येतं, ते म्हणजे बाजीप्रभू. परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या पावनखिंडीत स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करणारे अनेक वीर मात्र पडद्याआड राहिले. छोट्या रस्त्यातून जावं जावं लागते. एकदम बारीक रस्ता आहे. पावनखिंडीत बलिदान देणाऱ्या परंतु इतिहासात पडद्याआड राहिलेल्या त्याच बांधल सेनेचं योगदान पावनखिंडीच्या लढाईत किती मोलाचं आहे ते आज आपण समजून घेऊया. माळवेवाडीत पोचलोय आपण. आपल्याला माळवेवाडीतून रोड लागला होता, तो अद्याप आपण चालतच आहोत. माळवेवाडीपासून बरंच अंतर हे रोडने आहे. आणि रोडने चालताना तकलीफ होते. पाटेवाडीकडे म्हणजे पन्हाळा पावनखिंडीकडे आज एक बोर्ड लागलेला आहे. ना उसंत ना थकवा असा यद्री सखा असा हा बोर्ड आहे. इथून आपण माळेवाडी नंतर आल्यानंतर इथून राईट घेतोय. आणि हा चिखलाचा रस्ता. हे बारक्या गाव कुठला आहे? पाटेवाडी. मजा येते. खूप मस्त ट्रेक आहे. एकदा सर्वांनी ह्या गोष्टीचा अनुभव घ्या. काय करताय? आज काय भेमुख नांगरताय काय? बर, चला. काय नाव तुमचं? बापू बहीण खोत. बांधल सेनेचा मूळ पुरुष रामजी नाईक बुंदेले. तर 16व्या शतकात कृष्णाजी बांधल यांच्यापासून बांधल घराणं आणि मराठेशाहीचा संबंध सुरू होतो. साईडला ऊस आहे,
आणि मधून बारकी वाट आहे, बाजूला विहीर आहे. या विहिरीच्या काठावरनं आपण चालतो. हे बघा, हे इकडं विहीर आहे, इकडं आड आणि इकडं विहीर म्हणते त्यास ती कंडिशन आहे. इकडं विहीर आहे, इकडं ऊस आहे. आजची ती म्हण खरी झाली म्हणायचं. आणि हे पाणी असं वाहते, फुल पाणीच पाणी आहे. आणि हा रस्ता पाठीवाडीचं इतिहासात नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरनं सुटून विशाळगडाकडे जाताना या गावातील लोकांनी महाराजांना विचारलं होतं, सांगितलं होतं की आम्हाला पाण्याची सोय नाही, त्यामुळे एक विहीर बांधून द्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांना इथे एक विहीर बांधून दिलेली आहे. हे बघा, हे पाऊस असल्यानंतर चिखलात खूप यांना मजा आली असती. महाराष्ट्रात निजामशाहीचा अंमल असताना कृष्णाजी बांदल यांच्याकडे हिरडस मावळची देशमुख होती. निजामाच्या राजवटीत गोळा होणारा शेतसारा आणि महसूल साहजिकच निजामाला देण्याची पद्धत होती. मात्र कृष्णाजी बांदल यांनी एक धाडसी निर्णय घेऊन तो शेतसारा निजामाला न देता स्वतःकडे ठेवला. निजामाचा वजीर मलिक अंबरने बांदलाविरोधात युद्ध पुकारलं. यात मलिक अंबरचा पराभव तर झालाच, पण बांदलांनी निजामशाहीत घुसून हल्ले केले. यानंतर दादोजी कोंडदेव यांनी बांदलांसोबत युद्ध केलं, पण इथंही निजामाचा पराभव झाला. नंतर दादोजी कोंडदेव यांनी तहासाठी कृष्णाजीला बोलवलं आणि कट कारस्थानाने मारलं. पुढे महाबली शहाजी महाराजांनी हिरडस मावळची जहागिरी सांभाळली. सोबतच बांदल घराण्यातील दीपव यांनीही कारभार सांभाळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई या दीपवांच्या भाची. मित्रांनो, आता 2 तासाचा प्रवास राहिला आहे आणि आपल्या शूजची पूर्ण वाट लागलेली आहे. हे बघा पूर्ण वाट लागली. आता 2 तास या शूजवरती काढायचे. मावशी काय नाव तुमचं? आमचं नाव आमचं अक्कू येडगी. अक्कू येडगी, महाराज आलतो तुमच्या इकडं. पाटेवाडी मध्ये विहीर बांधली होती महाराजांनी. अतिशय भारी रस्ता आहे. हे साईडनं बांबू आहेत आणि एका साईडनं डोंगर आहे. ती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई जिंकली फतेखानाविरोधात खळद बेलसरची. तेव्हाही बाजी बांदल आणि बांदल सेना महाराजांच्या सोबत होती. बाजी बांदल आणि बाजी प्रभू हे वेगळे आहेत. मावशीने सांगितलेलं गाव आहे पाठीमागं, छोटंसं गाव आहे. सिंगल रस्ता आहे, या साईडला दरी आहे, परंतु झाडी आहे. पाय वगैरे घसरला तर अडकू शकतं त्यात. एकदम असं स्ट्रेट नाही, पण पावसामुळं स्लिप होण्याची जास्त शक्यता आहे. चालण्याचं खूप कसरत करावी लागते. असं जावं लागणार आहे. खराब रस्ता आहे, एकदम होत आहे, स्लिप होत आहे. चिखलानं सगळं काही झालेलं आहे. क्या चांद सितारों का होगा? नदियों के कुछ नाम दिए, बहती धारों का क्या होगा? शिव की गंगा भी पानी है, अबे जमजम भी पानी है, मुल्ला भी पिए पंडित भी पिए, पानी का मजहब क्या होगा? इन फिरका परस्तों से पूछो, क्या सूरज भी नहीं उगाओगे? एक हवा में सांस सकती, क्या हवा भी नहीं चलाओगे? वाह वाह वाह, नस्ल के नाम पे करे जो बंटवारा, वो कौम की गद्दार है. एक सवाल है कि क्या राम ने मस्जिद तोड़ा था या अल्लाह ने मंदिर तोड़ा था? जंगलात सफर चालू आहे सध्या. आता बऱ्याच गोष्टीचा अनुभव, बरेच लोक भेटत इथपर्यंत पोहोचलोय. सध्या चालण्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे, शूज फाटलाय, त्यामुळं चालायला खूप प्रॉब्लेम येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, 1656 मध्ये एका वादाचा न्यायनिवाडा करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत गोत सभेत बाजी बांदलांचे पुत्र रायाजी बांदल उपस्थित असल्याचा पुरावा कागदपत्रामध्ये सापडतो. रायाजी बांदल यांच्या सोबतच आबोजी बांदल यांचे पुत्र पोयाजी बांदल यांनी महाराजांच्या रक्षणासाठी व स्वराज्य वाढवण्यासाठी अपार पराक्रम केले आहेत. जैसे अंगद हनुमंत रघुनाथाला, तैसे जेदे बांदल शिवरायाला.
एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या पक्षपाती इतिहासकारांनी घेतली, त्यामुळे बांधव सेनेचा पराक्रम आजवर अंधारात राहिला. एन्जॉय करून आपण त्या नाल्यातून पुढं आलोय वड्यातून, आणि तर परत थोडासा ओढा लागला आहे पहा पाठीमागं, आणि तो पार करून आपण आता पुढं चाललो आहे. शूजचं थोडंसं जुगाड केलं आहे, त्यामुळं चालायला थोडासा आराम मिळतो आहे. शूज आपला पूर्ण खराब झालेला आहे. तिथं या झाडाला अशी छोटीशी फळं लागलीत हे पहा, कशाचे आहेत काय माहिती नाही, पण पूर्ण झाड लकडून गेलं आहे, पूर्ण एकदम भरपूर आहे त्याला. हे नेमकं कसं काय माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर कमेंट करा. पुन्हा एक वडा लागला. आता जेव्हा महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, तेव्हा बांधल सेनेने अफजल खानाच्या सैन्याचा धुवा उडवला. अफजल खान विरुद्धच्या मोहिमेत जेदे आणि बांधल योद्ध्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबाबत शाहीर अज्ञानदासांनी आपल्या पोवाड्यात लिहिलेल्या ओळी, जैसे अंगद हनुमंत रघुनाथाला तैसे जेदे बांधल शिवरायाला. काही मुलं भेटलेत आपल्याला इथं, त्यांना विचारलं मी पावनखिंड किती किलोमीटर आहे, 7 किलोमीटर आहे म्हणून सांगतात. काय नाव तुझं? दीपक. कितवीला आहे? सातवीला. काय शाळेचं नाव तुझ्या? पावनखिंड शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे तुला? इथून का लोक जाते ते? कुठ? पावनखिंड. पावनखिंडीत काय झालं होतं? पावनखिंडीत काय झालं होतं फार माहित नाही. मग इथून लोक का जातात बरं सारखं? इथून सारखं का लोक जातात? सारखं जातात ना. तुम्हाला चॉकलेट वगैरे देतात ना, वह्या देतात. ही काय दिले तुला हातात? कुणी दिली? मग तरी पण तुला कसं काय माहित ना पावनखिंडीत काय होतं, काय झालं होतं पावनखिंडीत? काय झालं होतं पावनखिंडीत? काय झालं होतं माहित आहे कुणाची? कोण सांगत घरचे? घरचे सांगत पावनखिंडीत काय झालं होतं. हे लोक कुठं जातात सगळे? का जातात काय माहिती? बाजीप्रभू देशपांडे महाराज पन्हाळ्यावर काय झालं होतं, तिथून चुकून पावनखिंडीत विशाळगडला गेलो होतं. मध्ये तुम्हाला कसं काय माहिती नाही? तुम्हाला नेक्स्ट पेनच घेत आहोत. कोणतं गाव आहे? माथवडी. मतदान होतं का इथं? मतदान करता का मतदान? मत देता का मतदान? मतदान करता का? काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? नऊ. मित्रांनो, जंगलातून चालताना हा असे आधी किती जळू येतो, जळू येतो. मावशी, हे लोक कुठे चालले? तो कुठे जाते ते लोक? कुठल्या गडावर? पावनखिंडी जातात ना. खाली पोरं भेटले होते, विचारलं काय माहिती ना, तुम्ही सांगत आहो काय? सांगत आहो होय काय? पावनखिंडीत काय झालं होतं? बाजीप्रभूला शिवाजी महाराज लढले होते. शिवाजी महाराजांसाठी बाजीप्रभू लढले होते असं झालं. आणि त्या खिंडीचं नाव काय होतं पहिलं? वॉटर सप्लाय. घोडखिंड. घोडखिंड त्यांच्या पराक्रमामुळे पावनखिंड झाली, त्यामुळे ही लोक येते तिथं. आता ही लोक येते ती जाताना येताना वह्या वाटप करते, ती चॉकलेट देते, ती का देते ती कमी कमी विचारायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला माहित नसेल तर त्या जाणं येणार तर विचारा की. हे मासवडे गाव आहे, आणि मासवडे गावात या दगडाखालून म्हणजे वरून बहुतेक डोंगरातून पाणी येत असणार आहे. इथं पाणी निघतंय, पाणी पिणे योग्य आहे या मावशीने सांगितलंय.
हे लावलेले आहेत, एक तुम्हाला खून म्हणून, त्याच्यावरती लिहिलं ही पहाट स्वराज्याची पावनखिंडीच्या दिशेने इकडं आपल्याला जायचे. पाठीमागच्या रोडवरून आपण लेफ्ट घेतला आहे आणि इथला व्ह्यू बघा, ठरा आहे आणि माझ्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय हा डोंगर पार केल्यानंतर आपल्याला रस्ता लागणार आहे आणि त्या रस्त्यानं पावनखिंडीत पोचतोय आपण. मान धनगरवाडा. आम्ही कुठं चाललोय? तुम्हाला चॉकलेट देतो ना आम्ही जाताना, का देतो? वही पेन पुस्तक देतात ना, देतात ना, का देतात? कुठं जातात ही लोक सा एवढे जातात ते कुठं जातात? काय पावनखिंडीत मान धनगरवाड्यात आहोत आपण आता. बरेच गावं लागली येताना, बऱ्याच लोकांना विचारलं लोक कुठं जात आहेत, परंतु जाणते पण सांगू शकत नाहीत, नेणत्यांचा तर काय विषयच नाही. तरी असं अपेक्षा होती की थोडीफार माहिती मिळेल स्थानिकांकडून, पण पंढरपुरातल्या लोकांना पंढरपूरचं महत्त्व नाही. तसंच ह्या रस्त्याच्या कडेने ज्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज गेले त्या रस्त्याच्या कडेचे जेवढे गाव आहेत त्या गावातल्या लोकांना सुद्धा इतिहासाची माहिती नाही, म्हणजे बेसिक तरी पाहिजे होतं कमीत कमी. पावनखिंडीत काय झालं? अवधी थोडा शत्रुपाटीवर असं याच्यावरती लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोचत असताना या रस्त्याने जात होते, त्यामुळे जागोजागी जे वाक्य मावळ्यांच्या तोंडातनं पडत होती तीच वाक्य या बोर्डांवरती दिलेले आहेत. त्या वाचल्यानंतर थोडंसं असं उत्साह आल्यासारखं वाटतं आणि चालण्याचा एक आळस निघून जातो आणि मग अजून नव्या जोमानं चालायला चालू करतो. मान धनगरवाडी उतरल्यानंतर इथं असा हा रोड लागतो, त्या रोडनीच आपल्याला आता पुढं चालत जायचं. कोल्हापूर विशाळगड रोड आहे बा, काका भेटलेत आपल्याला, सांगतायत 2 किलोमीटर आहे म्हणून. मान धनगरवाडीच्या नंतर हा रस्ता लागतो डांबरीकरण, डांबरीकरणने पुढे 100-200 मीटर चालत आल्यानंतर हा असा एक बोर्ड लागतो इथं, शिवकालीन मार्ग पावनखिंड रणसंग्रामात असं आहे आणि इथं ही आपली रेग्युलरची खून आहे नाही इथं, आणि इथून हा रस्ता पावनखिंडीच्या मेन टोकापर्यंत जातोय. तर मित्रांनो आता आपण पांढरे पाणी स्टॉपवरती पोचलो आहे, बस स्टॉपवरती, आणि इथून पावनखिंड 4 किलोमीटर आहे या बोर्डावर तुम्ही पाहू शकता. पावनखिंड 4 किलोमीटर आहे, विशाळगड 19 किलोमीटर आहे. इथून राईट घ्यायचं आहे आपल्याला. इथं आता हिल्स रायडरवाल्यांचं चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कारण आत्ता जवळजवळ 1 वाजली, सकाळी 7 वाजल्यापासून अविरतपणे हा ट्रेक चालू आहे. आंबेवाडी या गावातून इथपर्यंत पोहोचण्यासाठी 6 तास लागतात. हिल्स रायडरचा म्हणजे आता चहा पाण्याच्या नाश्त्याची व्यवस्था जी इथं केली आहे, आता आपण हिल रायडर जे ॲडव्हेंचर फाउंडेशन आहे त्यांच्या संस्थापक अध्यक्षांना भेटूया. ते हिल रायडर्सचे संस्थापक अध्यक्ष आहे प्रमोद पाटील सर. तुमचं नाव आहे? हे जाधव सर आहेत. मनोज सर, पायाचे असे हाल झालेच नाही बघा, पूर्ण दिवसभर ओला असल्यामुळं ना पूर्ण अशा एक तर कातड निर्जीव झाल्यासारखं झाले. पण पावनखिंडीकडे मार्गक्रमण चालू केलं आहे. मित्रांनो पांढरपाणी स्टॉपपासून हिल रायडर्सवाल्यांची पावनखिंडीपर्यंत बस आहे, म्हणजे बसची सुविधा आहे त्यांची, परंतु आपण पन्हाळा पावनखिंड म्हणून हा राजमार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो मार्ग, तो ऐतिहासिक अनुभव आपल्याला घेण्यासाठी आपण त्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाठीमागं विहिरीकडे जाण्यासाठी हा बोर्ड आहे. थोडंसं पुढं चालत आल्यानंतर पांढरपाणी गाव लागतं आणि पांढरपाणी गावात आल्यानंतर या गावात एक छत्रपती शिवाजी महाराजांनी विहीर बांधून दिलेली आहे. ती आता विहीर तुम्हाला दाखवतो, अशीच विहीर पाटेवाडीतसुद्धा बांधून दिलेली आहे पाटेगावमध्ये, तर परंतु ती विहीर आपल्या मार्गाच्या खूप बाजूला असल्यामुळं दाखवता आली नाही. तर तुम्हाला ही विहीर प्रॉपर त्या ठिकाणी जाऊन दाखवतो. मी मेसेज दिलेला आहे, राजांना सांगा लेकीबाळींसाठी एक विहीर बांधायला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गावातल्या पाणी समस्येवरती एक चांगला मार्ग काढून दिला आणि ही विहीर बांधून दिलेली होती. तर ही शिवकालीन विहीर आहे, मला वाटतं ह्या विहिरीचं सुद्धा जतन झालं पाहिजे. आता सध्या बऱ्याच प्रमाणात ही विहीर पडलेली आहे. 6 किलोमीटरचा पॅच आहे हा बाय रोड. पावनखिंड
पर्यंत अजून 2 किलोमीटर दाखवतोय. सध्या मलाई वाडा या ठिकाणी आहोत आपण. किती गेलो? 2 ना. बाजूला पूर्ण दाट जंगल लागले हे बघा. पाठीमागं साईडला बघा ही पूर. ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती सकाळपासून आपण कालपासून चालतोय आणि पन्हाळा पावनखिंड ह्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी मागं दिसतोय तर हा बोर्ड बघा पावनखिंड आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं त्या प्रवास 50 किलोमीटरच्या प्रवासामध्ये असं जागोजागी एक चांगले संदेश आपला ऐतिहासिक वाचायला भेटले. त्याचप्रमाणे इथं एक लिहिलेलं आहे एक वेळ सह्याद्रीचे पहाड फोडता येतील पण बाजी आणि त्यांच्या बांधलवीरांच्या छातीवर घाव घालणे अशक्य असे अतिशय भारी आणि ऊर्जा निर्माण करणारे संदेश आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. पावनखिंड ह्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांची दररोज गर्दी असते. त्यात शनिवार रविवारी जास्त असते. ते पहा पाठीमागं एकदम पूर्ण गाड्यांनी हा परिसर भरलेला आहे. पूर्ण बांधलेला आहे आता दगडाचा या सहाय्याने आपलं मागं जायचं आहे. श्रीमंत यशवंत जयवंत कीर्तिवंत होतले कुलदीपक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे शौर्य पताका या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. पुढे जाऊया पाठीमागच्या साईडला जायचं. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राज तुम्ही निघा गणिम पाठला गावर आहे तुम्ही गड जवळ करा असं म्हणून बाजीने जड अंतकरणाने महाराजांना निरोप दिला. पायऱ्या आहेत असं आपल्याला पूर्ण खाली उतरायचं पाठीमागा पायऱ्या. महाराज आपण विशाळगडी पावते झालात. इथं रायाजी बांधल वीरमरण यांना इथं आलं होतं आणि खाली बाजी प्रभूंच स्वराज्याचे धारातीर घोडखिंड पावनखिंड झाले. आणि याच ठिकाणी निष्ठावंत निशाणेबाज झुंजार मावळ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. 300 मावळ्यांनी प्रत्येकी 100-150 गनिम गारद करूनच स्वराज्यासाठी बलिदान दिलं तेव्हा ही घोडखिंड पावनखिंड झाली. ती ही जागा आहे मित्रांनो. बाजी बांधल रायाजी बांधल बाजी प्रभू शंभूसिंह जाधव तसेच शिंदे गव्हाणे चव्हाण विचारे खाटपे सडे धुमाळ जाधव शेलार जगदाळे भेलके इंगळे कोंडाळकर असे अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी ही खिंड लढवली. पावनखिंडीत खाली उतरण्याचा रस्ता आहे हा. आजही या खिंडीच्या जवळपास पोहोचलं तरी एक नवीन एनर्जी आल्यासारखं वाटतं. प्रत्येकाने या गोष्टीचा अनुभव घ्या. सेनेने घोडखिंडीत गाजवलेल्या अद्वितीय पराक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरडस मावळ मधील पिसावरे गावात जाऊन दीपावंचे सांत्वन करून त्यांना स्वराज्यातील मानाचं पात्र बहाल केलं होतं. याची अनेक कागदपत्रांमध्ये नोंद आहे. किलोमीटर वरती जायचे आपल्याला आणि आता पावनखिंडीत आपण सर्व बघितलेलंच आहे. पावनखिंडीचा इतिहास तर मी सांगितलाय कारण ह्या मोहिमेची पूर्ण इत्यंभूत माहिती कसं जायचं कुठं थांबतात ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहा, स्किप करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा. आणि आता आपण या ठिकाणी थांबतो आहे कारण आपला पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. तर 1 किलोमीटरवरती जेवणाची व्यवस्था आहे आणि जेवण करून आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. तर आता इथंच थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.